कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचा आपण आढावा बघणार आहोत। यामध्ये नाशिक जिल्ह्यातून टोटल पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या संदर्भात संपूर्ण आढावा जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी नेहा निकम मॅडम थेट आपल्यासोबत कॉल लाईनवर जोडले जात आहेत। बोला नेहा मॅडम, नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंतचा काय आढावा सांगू शकता? नमस्कार सर, कोरोना संक्रमणाचा वेग हा नाशिक जिल्ह्यातही अत्यंत वेगाने वाढत असल्यामुळेच नाशिककरांमध्ये मात्र आता सर्वत्र चिंतेचे सावट तयार झाले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 6,039 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 2,653 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। नुकत्याच प्राप्त झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील 6,039 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत मात्र 2,653 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। आत्तापर्यंत 383 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनंत पवार यांनी दिली आहे। सध्या उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण नाशिक ग्रामीणमध्ये नाशिकमध्ये 207, चांदवडमध्ये 7, सिन्नरमध्ये 87, दिंडोरीमध्ये 50, निफाडमध्ये 127, देवळ्यामध्ये 2 तर नांदगावमध्ये 67 रुग्ण आहेत। येवल्यामध्ये 27, त्र्यंबकेश्वरमध्ये 26, सुरगाणामध्ये 7, पेठमध्ये 3 तर कळवणमध्ये 10 रुग्ण आहेत। बागलांमध्ये 32 तर इगतपुरीमध्ये मात्र आता कोरोनाबाधितांचा आकडा हा 100 गेला आहे, म्हणजेच इगतपुरीमध्ये 107 कोरोनाबाधित रुग्ण आहेत। मालेगाव ग्रामीणमध्ये 41 असे एकूण 800 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत। तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 1,687, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 122 तर जिल्ह्याबाहेरील 44 असे एकूण 2,653 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 9,075 रुग्ण आढळून आले आहेत। नाशिक ग्रामीणमध्ये 83 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 202, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 82 व जिल्ह्याबाहेरील 16 असे एकूण 383 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। लक्षणीय बाब अशी की 9,075 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 6,039 रुग्ण हे पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेले 2,653 पॉझिटिव्ह रुग्ण आहे, त्यामुळे घरी राहा, प्रशासनाला मदत करा। मी नेहा निकम, प्रबंधभूमी ब्युरो टीम, नाशिक। धन्यवाद नेहा मॅडम माहिती दिल्याबद्दल। याच प्रकारे महत्त्वाची बातमी प्रबंधभूमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे, त्यामुळे पुढील अपडेट बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी नाशिक न्यूज। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।